Oh,
सन्माननीय वार्धेकर बो हे आपल्या पंचक्रोशीतले आणि त्यांचं नाव आज गाजतंय. एक 5-6 दिवसापूर्वीची बारी जर तुम्ही बघितली असेल तर त्यावेळेसची सुरुवात आणि आताच्या सुरुवात यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्याच्यानंतर एक ओळ आठवली बघा. इजला कशाने सख्य साजना सांग लुक लुक नारा दिवा. नाहीतर कसं सुरुवात असते माहिती काय अशी चारही बाजू बांधाने घेता. बाबा त्या कदाचित पंचकृषी असल्यामुळे आज बांधलेली तुझी बाजू आहे त्यामुळे ती आता गप होत जरा थंड किती इतको पॅटर्न 100% एक लक्षात घ्या 100% मायबाप प्रेक्षक आपल्या आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात तर आम्हा दोन गोळांची बारी आहे म्हणून आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि सुरुवातीलाच हे सांगतोय की बारी संपल्यानंतर सुद्धा तरुण पिढी जेव्हा घराकडे जातात तेव्हा त्यांनी सांभाळून आपला स्वतःचा जीव सांभाळून त्यांनी घरी जा बरोबर ना. कारण एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तुम्ही इथे आले इथे आलेले आहेत. आई जगदंबा आई माऊली आई दुर्गा आपल्याला भरपूर आरोग्य आणि भरपूर आयुष्य देव असो त्या दुर्गे मातेच्या चरणी प्रार्थना करतोय. कारण नवरात्रीचे हे दिवस आहेत. आज 7वी माळ आहे. पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा 5वी स्कंद माता 6वी कात्यायनी. आज कालरात्री ज्या कालरात्री म्हटल्यानंतर तिला 3 नेत्र आहेत 3 डोळे आहेत अच्छा देवीला. प्रत्येक दिवशी वेगवेगळे त्या देवीचं रूप आपल्याला बघायला मिळतं. उद्या महागौरी आणि शेवटची सिद्धिदात्री आणि त्याच्यानंतर आपण विजयादशमी मध्ये दसरा साजरा करणार आहोत. तर त्या देवीने 9 रूप घेतली दुर्गासुराच्या मागे. देव आणि दुर्गासुर यांच्यामध्ये युद्ध झालं. तो दुर्गासुर सगळ्या देवांच्या मागे लागला आणि त्या देवांची पळताळ थोडी केली. शेवटी त्या दुर्गा मातेची सर्व देवांनी आराधना केली आणि सांगितलं की ह्यो आमच्या ऐकण्याच्या पलीकडतो जसो ह्यो गुंडू सावंत बुवा सोडून दुसऱ्या कुठल्या बुवा तो भियाना नाही माका भियाना तो. आणि त्याची हिंमत जर असत तर तुझ्या पंचक्रोशीत एक शब्द फक्त वापरू बोलन बघ मग गुंडू सावंत काय आज करून आणि त्या दुर्गा मातेची आराधना केली आणि दुर्गे मातेने 9 दिवस वेगवेगळी रूप घेतली आणि त्या दुर्गासुराला शेवटी शेवट करून टाकला. आणि हे 9 दिवस त्या दुर्गासुराला घाबरून सगळे देव एका ठिकाणी लपून राहिले. आपण प्रत्येक जण देवळात घड बसवतो किंवा प्रत्येकाच्या घरी आमच्याकडे तर प्रत्येकाच्या घराघरात घड बसवला जातो आणि प्रत्येक दिवशी एक माळ सोडली जाते म्हणजे 9 माळा सोडल्या जातात. तर त्या काय प्रॉब्लेम झाला प्रत्येक दिवशी एक माळ अशा 9 माळा सोडल्या जातात
तर त्या घटावरतीच का सोडल्या जातात? तर मायबाप प्रेक्षको ते सगळे देव त्या घटामध्ये लपून बसलेले आहेत, म्हणून प्रत्येक दिवशी एक माळ सोडतात आणि मग नवव्या दिवशी तो घट उठवताना आपण थोडं हलवतो, म्हणजे त्या देवांना आपण बाहेर काढतो, आता तुम्ही बाहेर यावा, आता दुर्गासुराचा वध झालेला आहे, आणि मग आपण विजयादशमी साजरी करतो. आणि त्यानंतर युद्ध संपल्यानंतर देवी मग बघायला येते की कोण 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 काय काय करतो, आणि मग देवी म्हणते को जाग रे, ती आपण तुम्ही आम्ही साजरी करतो ती कोजागिरी. कोजागिरी म्हणजे पार्टी नाही, कोजागिरीची वाट आपण दुसऱ्या ह्यातून बघतो. कोजागिरी म्हटल्यानंतर पार्टी करायची, ती पार्टीचा विषय नाही. ती देवी विचारते की को जाग रे, कोण जागा आहे का? आणि तो दिवस म्हणजे श्रीकृष्णाने आपल्या गोकुळातील सर्व गवळणींना एक दिवस दिलेला आहे. कारण त्या गवळणी म्हणतात, हे श्रीकृष्णा, आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करून आमच्या बरोबर तू राज क्रीडा खेळत नाही. म्हणून श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यातला एक दिवस त्या गवळणींना दिलेला आहे. तो श्रीकृष्ण आणि गवळणी राज क्रीडा खेळतात, तो म्हणजे दुसरा बुवा शरदचंद्र पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी. धन्यवाद मॅम प्रेक्षको, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि बुवांना सुद्धा शुभेच्छा देते, कारण डबल बारी म्हटल्यानंतर 12 रंग ती मौज मजा मनोरंजनाची रात्र तुमची असण्यामध्ये त्या परमेश्वराचं नामस्मरण तुमच्या कानावरती पडलं पाहिजे आणि येणे प्रकारे ते पडेल असं ते देवीच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि सुरुवात करतो इथे माझे मित्र प्रवीण शेगले आलेले आहेत माझ्या मंडळाचे होते, स्वागत करतो त्यांच्या मित्र परिवाराचं. सन्माननीय सुरुवात जोरदार बारी पेटवा म्हणून रेवण सुखराज रेवणकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 50 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय संजय करंदकर आणि संजय परब या दोघींनी माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय उत्कृष्टाची साऊंड सिस्टीम आहे, त्यांचं सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. शिवसेना युवासेना विभाग प्रमुख, शिवसेनेचे युवासेना विभाग प्रमुख सन्माननीय शंकर पाटकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 H
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, श्यामले राम कृष्ण हरी, Hari Jai Ram Krishna 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 Hari Jai Ram Krishna